हे पितरानु तुम्हारा नमस्कार करता हूँ। ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग वखर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात, प्रातः काळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच प्रातः काळात पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असतात, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपण सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, आज 22 ऑक्टोबर 2023 शालिवान शक 1945 संवत्सर शोभन अयन दक्षिण ऋतु वर्ष शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथि। मित्रांनो, आजची अष्टमी तिथि आहे, रात्री 8 वाजेनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल। वार रविवार आहे मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो उत्तराशा नक्षत्र आहे, सायंकाळी 6:44 श्रवण नक्षत्र हा सुरुवात होईल। योग मित्रांनो धृती योग आहे, रात्री 9:52 शूळ योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो विष्टिकरण आहे, सकाळी 9 वाजेनंतर भव करणाला सुरुवात होईल, रात्री 8 वाजेनंतर बालव करणाला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी पहाटे 5:30 असणार आहे। सूर्य आपल्या क्षमा करा, सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र मकर राशीत, मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे। मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:36 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:10 असणार आहे। मित्रांनो मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सुरूया। यासाठी आपण आपल्या उज्या हाताच्या तळातळ 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्य प्रवर्त मानस ते ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वत कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाद महाराष्ट्र देशे व्यावहार के चालक शालिवान के 1945 प्रभावादि षष्ठे सहस्र शोभन नाम सहस्रे दक्षिण आयने शरद ऋतु अश्विन मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे उत्तराषाढ़ नक्षत्रे धृति योगे विष्टिकरणे अष्टमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मम पात्र दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर इष्टलिंग पूजा करीसे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीसे। मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांडणात सोडून देऊ। मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 9 वाजेपर्यंत आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या आणि नवीन संकल्प तयार करा। मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ दिलेले ते असे आहेत मित्रांनो, साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे ऑक्टोबर दिनांक 22, 23, 24, 26, नोव्हेंबर दिनांक 1, 6। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 22, 23, नोव्हेंबर दिनांक 1। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 23, 24, 26, नोव्हेंबर दिनांक 4 आणि 9। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 23, 24, नोव्हेंबर दिनांक 1, 3, 5। ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 22, नोव्हेंबर दिनांक 3, 5 आणि 10।
मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. यात सर्वात प्रथम उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासात असणार आहे असे आहे. विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन तथा पायाभरण करण्यासाठी कार्तिक मासामध्ये मुहूर्त आहे मित्रांनो. तोपर्यंत नाही. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू आणि देवी मातांची करू शकता. यात घरी किंवा आपल्या मंदिरामध्येही करू शकता, पण पंडिताच्या माध्यमातून करावी. आणि एकदा प्राण प्रतिष्ठा झाली की त्यावर नित्य रोज अभिषेक हवा मित्रांनो. भगवान विष्णूच्या मूर्तीवर किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तीवर आपल्याला पुरुष सूक्त घ्यायचं आहे. आणि देवी मातांसाठी सर्वांसाठी श्री सूक्ताचा अभिषेक नित्य रोज घ्यायचा आहे. तरच आपली जी मूर्ती आहे किंवा टाक आहे देवीचा हा कायम जागृत राहील, अन्यथा तो खंडित होऊन तो निर्जीव होतो मित्रांनो. अशा मूर्त्या टाक आपण देवघरात ठेवायच्या नसतात. आणि मातीच्या असतील तर ते अजिबात ठेवायच्या. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास विचारावे किंवा पुरोहितास संपर्क साधा. आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावे. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौरसंकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांडसंबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते लवकर. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपण असतो. मित्रांनो, यानंतर आपण पंचांगात दिलेली जी काही महत्वाची माहिती असते ती देखील पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9 वाजेनंतर सांगते असेल तोपर्यंत. दिनविशेष मित्रांनो सरस्वती व महालक्ष्मी बलिदान व विसर्जन आपल्याला उद्या अष्टमीला करायचं आहे मित्रांनो. विधिवत व्हायला हवं. जर आपल्याला जमत नसेल तर आपण पंडिताला पाचारण करावं मित्रांनो. त्यांना दान धर्म यथा शक्ती द्यावे मित्रांनो. अन्न वस्त्र आणि जानवी जोड त्यांना अवश्य द्यावे मित्रांनो. अग्नि पृथ्वीवर रात्री 8 वाजेनंतर हजार आहे मित्रांनो. तोपर्यंत नाही. याचा अर्थ आपल्याला तोपर्यंत या वेळेपर्यंत आपल्याला नवीन यज्ञ कर्मकांड करता येईल. 8 वाजेच्या नंतर आपण ते करू शकतो, पण पुढे ते खंडित होऊ नये याचे लक्ष ठेवत चला. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो इतर वेळेत करा, जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली आपले काम असक्सेस अनसक्सेस होणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल. मित्रांनो, शेवटी आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येते. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. महादेव.